सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज आहे सोमवार आणि आजचा माझा प्रवास असणार आहे कणकवली ते आदमापूर। इथून कणकवलीवरून 76 किलोमीटर दाखवते, 2 तास 23 मिनिटं गुगलवर दाखवते, त्यामुळे आता वाजले 10 आणि मी निघतोय आता आदमापूरला। आज सुट्टीचा दिवस होता, म्हटलं विचार केला आज काय करायचं, म्हणजे घरी जाऊन तर मजा येत नाही, थोडंसं काम होतं एडिटिंगचं, पण मी म्हटलं आज थोडीशी राईड करूयात। सो आता 10 वाजलेत आणि मी निघतोय कणकवली ते आदमापूर। ओके, 10:15 झालेत, घराच्या थोडंसं पुढे आलो आणि व्हिडिओ चालू केलाय, कारण घरी थोडंसं काम वगैरे चालू आहे, आवाज खूप येतोय मशिनींचा वगैरे, त्यामुळे म्हटलं थोडंसं पुढे जाऊन चालू करूयात। जरा कसवणच्या या घाटी आहे एक छोटीशी, त्या घाटीजवळ येऊन व्हिडिओ चालू केलाय। आणि तुम्ही जर माझे पहिले जुने व्हिडिओ बघाल ना, तर जास्तीत जास्त व्हिडिओ मी ह्याच भागामध्ये येऊन शूट करायचो, म्हणजे सुरुवातीला जो इंट्रो असतो जो आता मी दिला, ते सगळे जे व्हिडिओ आहे ना मी इथे येऊन एकांतात येऊन करायचो। आता आता थोडी थोडी डेअरिंग होते, दोन दोन एक दोन माणसांमध्ये बोलायची, सो आता हळूहळू अशी वाढत जाऊ दे अशीच इच्छा आहे। आता 10:16 झाली, आता आपण निघूयात कणकवलीला। कणकवलीला जाऊन थोडंसं पेट्रोल घालायचं आहे, थोडंसं म्हणजे काल पूर्ण दिवस घातलं नाही, तो आता फक्त 2 राहिलेत, 2 तसं पण खूप आहे, पण फुल करून आपण निघूयात। तर आपल्याला खूप आरामात जायचंय, कारण दुपारपर्यंत आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, कारण ज्या ज्या वेळी दुपारी मी इथून जेव्हा जेव्हा मी बाळूमामाच्या दर्शनासाठी गेलोय ना, तेव्हा मी दुपारचा गेलोय, आणि दुपारचा गेल्यामुळे मला ना जास्त गर्दी नाही भेटली, कारण बाळूमामाच्या दर्शनासाठी रोज गर्दी असते, रविवारचं तर जास्तच असते, पण ह्या त्या टायमिंगला मी गेलो तेव्हा रविवार नव्हता, आणि आजही जातोय तेव्हा रविवार नाही, काल रविवार होऊन गेलाय। सो आज मला असं वाटतंय की थोडीशी गर्दी कमी असेल, आपण जाऊन बघूयात काय आहे ते, गर्दी असो नसो आपलं दर्शन घ्यायचं आहे। आज सोमवार आहे, चांगला दिवस आहे, बाळूमामाचं दर्शन घ्यायचं, आरामात जरा एन्जॉय करायचं आजचा दिवस, आणि घरी परतायचं आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। चालू करूया, हर हर महादेव, ओम नम शिवाय, परमपिता परमेश्वर, बाळूमामाच्या नावानं चांगलं। आज सगळे सोमवार आहे, सगळे कामावर येतात आणि आज आम्हाला सुट्टी दिली, कारण आमचं माझं जे काम आहे ना ते आउट ऑफ इंडिया आहे, त्यामुळे कसं होतंय की त्यांच्या मनाने आपल्याला सुट्टी मिळते, आमच्या सणांना आम्हाला सुट्टी मिळत नाही, पण त्यांच्या सणांना आपल्याला आम्हाला सुट्टी मिळते, त्यामुळे आज आपल्याला सुट्टी मिळते। आमचे जेव्हा सण असतात तेव्हा आम्हाला सुट्टी नसते, आम्हाला काम करावं लागतं, आणि त्यांचे जेव्हा सण असतात तेव्हा आम्हाला सुट्टी असते, आमच्या जेव्हा सणाला सुट्टी नाही असंच असते, त्यामुळे काही काही वेळा असा फायदाही होतो, काही काही वेळा जास्त जास्त नुकसान होतं, पण जे काय होतं चांगल्यासाठीच होतं असं म्हणून आपण चालू करूयात। हे चांगलं झालं आज फाटक पडलं नाही, कारण जास्तीत जास्त वेळा ना कधी बघावं तेव्हा जेव्हा आपल्याला इमर्जन्सी असते, जायचं असतं, घाई असते, तेव्हा बघावं तेव्हा हे फाटक आडवं पडलेलं असतं, आणि एकदा काय फाटक पडलं की 15 ते 20 मिनिटं आपल्याला इथेच घालावं लागतात, त्यामुळे ना खूप कंटाळा येतो। एक शॉर्टकट मार्ग आहे त्या मार्गे, पण तो जरा थोडासा लॉंग पडतो, जास्त नाही पण खूप चांगला आहे तो, कधी कधी जास्तीत जास्त वेळ आम्ही त्या मार्गे येतो, पण आज 2-3 गाड्या येणाऱ्या समोरून येणाऱ्या दिसल्या, त्यामुळे मला वाटलं फाटक पडलं नाही, आणि तुम्ही पुढे आलोय तर चांगलीच गोष्ट, फाटक पडलं नव्हतं। आता हे एक ब्रिजचं काम होतंय, तिथे एक ब्रिज खूप वर्षापूर्वी मंजूर झालेलं, म्हणजे ते काय झालं नक्की माहिती नाही, पण तिथे अर्ध बांधकाम तर नक्की झालेलं ब्रिजचं। हा एक स्पॉट आहे ना, हा जरा डेंजर स्पॉट आहे, समोरून येणाऱ्या गाड्या एकदम स्पीडमध्ये येतात, आणि काही गाड्या तर इथे ह्या कॉर्नरला येऊन कलंडल्यात, त्यामुळे भीती वाटते थोडीशी, समोरून गाड्या येतात एकदम सावकाश जावं लागतं बघून वगैरे, कारण इथून गाड्या असल्या तर इथून येतात, त्यामुळे हा थोडासा स्पॉट डेंजर झालाय, कारण या इथून समोरून गाड्या येतात, ओव्हरलोड गाड्या असतात ना, स्पीडमध्ये असतात, त्यांना समोरचा यू टर्न माहीत नसतो, आणि कितीतरी गाड्या त्या टर्नालाच अशा आडव्या झाल्यात, काही लोकांचा मृत्यू झालाय तर काही चांगल्या गोष्टी झाल्यात, त्यामुळे थोडंफार भीती वाटतेच। नेहमीप्रमाणे आपण लेफ्ट साईडने जातो कणकवलीतून, सो आज आपल्याला कणकवलीत नाही जायचंय, तो हा मार्ग बघतो, या ब्रिजवरून डायरेक्ट गेलो ना की कणकवलीच्या बाहेर जातो, म्हणजे जानवलीमध्ये जाऊन पोचतो, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक ना लागत, मग आता कणकवलीमध्ये जाऊन काही फायदा नाही, कणकवलीच्या पुढे गेल्यानंतर जानवली आहे, जानवलीच्या तिथे एक पेट्रोल पंप आहे ना, तिथे मी पेट्रोल घालणार आहे। लेफ्ट साईडला निलम कंट्री साईड आहे, आणि ह्याच्याच बाजूला एक पेट्रोल पंप आहे ना, इथे आपण पेट्रोल भरूयात, जास्त पेट्रोलची काही गरज नाही, फक्त किती 76 किलोमीटर आहे आतापर्यंत, 8 किलोमीटर आपण पार केले, सो जास्त पेट्रोलची काही गरज नाही आपल्याकडे, ऑलरेडी आहे पेट्रोल। दोनशे वापस, 200 खर्चला पाहिजेत,
ओम नमः शिवाय। राईट मारून जावं लागतं, त्यामुळे म्हणजे या ब्रिज करून आपल्याला इथून लेफ्ट मारून परत राईट मारायचंय फोंडा मार्गे जाणार असाल तर। यो असा याच्या राईट साईडला ना एक वडापावची गाडी आहे, खूप जुनी गाडी आहे, मस्त टेस्ट असते, खूप छान वडापाव बनवतात, भजी वगैरे जास्त चांगली बनवतात। जेव्हा कधी वेळ असतो ना संध्याकाळचा त्यांनी टाइमपास म्हणून थोडीशी गाडी चालवायची असते किंवा वडापाव वगैरे खायची इच्छा होते ना तेव्हा आम्ही इथे येतो। त्या काका आहेत ना खूप सुंदर वडापाव बनवतात, कधी तुम्ही या मार्गे येत असाल किंवा जात असाल ना तर त्या वडापाव स्टॉलला वडापाव भजी आणि चहा या तिन्ही टेस्ट करून बघा, तुम्हाला खरंच नक्कीच आवडेल ते। हा रोड आहे फोंडा मार्गे, तसा फोंड्यापर्यंतचा रोड चांगला आहे, फक्त या कुत्र्यांना सांभाळून जावं लागते। फोंडापर्यंतचा रोड चांगला आहे तसा, पण फोंडा जेव्हा मार्केट चालू होतं ना त्याच्या पुढचा रोड एकदम बेकार आहे, एकदम बेकार। म्हणजे जी काय गाडी पळून घ्यायची ना ती आता पळून घ्या, पुढे जाऊन आपल्याला गाडी पळवता येणार नाही। ही ताई मात्र खूप जोरात पळवते मगासून गाडी, हायवेला सुद्धा खूप स्पीडला होती। जेव्हा माझी गाडी 80 होती ना तेव्हा ही गाडी ही त्याच दरम्यान असावी, कारण माझ्या एका लेवलला चालत होती। थोडस मग वाढवलं, पुढे आलो आणि आता निघाली। आणि इथून चालू होते छोटासा घाट, सकाळचं जेव्हा आपण या घाटातून प्रवास करतो ना फोंडा घाटातून, खूप सुंदर वाटतं। म्हणजे काय होतं, वरून ऊन पडलेलं असतं आणि तिथलं जो क्लायमेट असतो तिथली जी हवा असते ना खूप थंड असते, त्यामुळे जे दोघांचं मिश्रण होऊन जे आपल्या शरीराला लागतं ना म्हणजे एकदम भारी वाटतं। मध्येच थोडस ऊन येणार, मध्येच हवा येणार, थंड वाटणार, मग परत थोडस गरम होणार, म्हणजे हे जे आहे ना गमती जमतीचं वातावरण खूप छान वाटतं, सुंदर वाटतं। मित्रांनो, जातानाचा हा लेफ्ट साईडचा जो परिसर आहे ना हा सगळा जो आता ब्राऊनिश कलरचा दिसतोय, पावसाच्या एक दोन सरी लागल्या ना चांगल्या, एक दोन दिवस गेले की हा सगळा परिसर असा हिरवा बनतो ना, बघायला खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर वाटतं। तुम्हाला खोटं वाटेल पण एक गोष्ट सांगतोय, भंगारवाले आजच्या डेटमध्ये आपल्या सगळ्या गाववाल्यांच्या पेक्षा ना भंगारवाले सगळ्या श्रीमंत आहेत। कोणा क्लास थांबायचं नव्हतं पण मावशीच्या घरी बघितलं बाहेर ते बसलेले, थांबलोय आता, चहा पण होतात माझ्यासाठी स्पेशल। चला अ काय मेरू, आता तुम्ही पण याच्या दिलात, तुम्ही पण दिसता आस, हा व्हिडिओ पाठवते, बाईक पाठवते, बघा किती 11:14 झाली, 10:15 घर सोडलेलं, आता फोंड्यामध्ये आलो 11:14 म्हणजे 15 पकडूया, एक तास झाला मला इथे, थोडा वेळ बसलो मावशीच्या इथे, चहा वगैरे प्यालो। इथे आल्यानंतर चहाशिवाय आपल्याला जाता येत नाही, नको म्हटलं तरी चहा आपल्याला मिळणार आहे नक्कीच। मी काय म्हणतो थोडीशी कॉर्नरिंग केली तर पण काय गरज आहे, ज्या दिवशी मोठ्या टायरची गाडी तू घेशील ना विद्या तेव्हा तू कॉर्नरिंग कर, आता नको। ओके एकदम सावकाश मध्ये, हा साला हेडा आहे वाटतो। अशा रस्त्यामध्ये कॉर्नरिंग करून काय हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचंय, नको बाबा, एकदम आरामात चलवे काही गरज नाही। तो बावडा घाट होता तेव्हा बावडा घाटात थोडस कॉर्नरिंग करायला बरं पडतं कारण रस्ता चांगला आहे, हा रस्ता तसा चांगला आहे पण मध्ये मध्ये असे काय खड्डे आहेत ना एकदम बेकार। हा इथून व्ह्यू तुम्हाला दाखवतो जरा थोडस, हा एक पॉइंट आहे व्ह्यू बघण्यासाठी, स्पेशल बनवलाय व्ह्यू साठी, तो व्ह्यू थोडस बघून घ्या। घाटात आल्याच्या नंतर हा जो परिसर आहे ना ही जी जागा आहे इथे लोक पार्ट्या वगैरे करतात आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला दाखवत, हा सगळा कचरा बियरच्या बाटल्या सगळा कचरा इथे लोक येतात पार्ट्या करतात आणि सगळा कचरा इथेच टाकून जातात।
आता ही सगळी मुभा दिली आहे इथे, भव्यसी पार्ट्या वगैरे करा, काय करायचं ते करा, पण सगळं कचरा तरी घेऊन जा, पण तशी मेंटॅलिटी त्या लोकांची नाही. ह्या डोंगराच्या पलीकडे कोल्हापूर चालू होतं, राधानगरी कोल्हापूर दाजीपूर सगळं, तिथे तो गेट आहे, तिथे माणसं असल्यामुळे मी थांबलो नाही, कारण आपल्याला कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होतं जेव्हा माणसं बघतो. तिथून पुढे सगळं चालू होतं, दाजीपूर कोल्हापूर ते सगळं चालू होतं, आणि ह्याच्या खालचा हा जो सगळा नजारा बघताय ना मित्रांनो, हे आहे आपला सिंधुदुर्ग महाराष्ट्र. निघतोय आता, खूप वेळ झाला आणि ऊन पण खूप, उन्हाचं पण सूर्यदेव पण खूप आता तापायला लागलेत, सो निघूया. 11:57 झालेत आणि आता जस्ट मी प्रवेश केला आहे दाजीपूर मध्ये. आता नॉनस्टॉप राधानगरी, भूक लागली, थोडस नाश्ता पाणी करायचं आणि निघायचं. जरा तिथे माझी बहीण आहे, त्या बहिणीजवळ गेलो तर दाखवतो, नाहीतर नाश्ता करून डायरेक्ट निघतोय, मला कारण भूक लागली. गवारेडा, आपला गावठी गवारेडा, कसला हाय बघ, मानेवर केस आहे, जबरदस्त दिसतोय, एक नंबर. 12:50 झालेत आणि आता मी जस्ट पोचलोय राधानगरी डॅमच्या बाजूला, आणि असंच थांबत थांबत गेलो तर संध्याकाळी 5-6 आदमपूरला पोहोचेन नक्कीच. आता इथून ह्या थोडंसं बघणार, एखादा व्हिडिओ छोटासा घेईन आणि याच्या पुढे आता आरामात जायचंय, हा सीन बघूया आणि नंतर निघूया. हॅलो, हा बोला, कुठे आहात? हॉटेल कुठे आहे दिसत नाही, बाहेर आहे, ऊस घेऊन या, ऊसासाठी आलोय. आता 1:45 झालेत, अजून राधानगरीत आहे मी. अरे रा, इथं जाम झालाय वय, कोल्हापूरला जायचं असेल तर इथून तुम्हाला लेफ्ट, जो की हा असा रस्ता जातो, आणि आपल्याला जायचं आदमापूरला बाळोबांच्या दर्शनासाठी, सो आपल्याला इथून सर्व जावं लागेल. हे जे ऊस घेऊन जातात ना बैलांचे, तुम्हाला दाखवतो ह्याची मान बघा किती झुकली आहे ती, गोड ऊसाची कडू कहाणी याला म्हणतात. अच्छा, आयला पडलं ना पाहिजे, खतरनाक एक्सपिरियन्स. म्हणजे हे चालवायला, हे जे मी, मला वाटलं आता हे इकडे येते की काय, म्हणून मी चालत होतो गाडी. एक नंबर यार, एक नंबर. म्हणजे काही लोकांसाठी, अरे गाडी उचलली की रावती, आय रा, एक नंबर यार. म्हणजे हे सगळं करामती करायला ना धाडस लागतं, धाडस. आपण आता निघूयात, वेळ झाला आपल्याला.
2:42 मी इथे पोहोचलोय. हे समोर आहे आपल्या बाबुल मामांचं मंदिर. आपल्या इथून लाईन लावायचे, या इथून आपल्याला लाईन लावायचे. तिथे काम चालू आहे त्यामुळे तिथे आवाज येत नव्हता. तिथे त्या दुकानामध्ये हे मी नारळ वगैरे घेतलं, 50 रुपयाला एक मिळते. आता समोर इथे चपला काढायची आणि नंतर आत्मचे दर्शन घ्यायचे. लास्ट टाइम जेव्हा आलो ना तेव्हा तिथून अशी लाईन होती. आज तर हे सगळं बंद केलंय आणि इथून आता लाईन नाही आहे. जस्ट बाबांचं दर्शन झालं, दर्शन घेतल्यानंतर पुढे आल्यानंतर दत्त मंदिर आहे इथे छोटंसं, या इथे भंडारलावला येतो. मगाशी लाईन नव्हती, जेव्हा मी आलो ना तेव्हा लाईन नव्हती आणि आता सगळं पूर्ण भरलंय. तिथून बाहेर पडलो. इथे आता 1 रुपया चिटकवायचा आहे. तिथे सगळं अगरबत्तीवर लावतात, इथे नारळ पडतात, अर्धा नारळ देतात, अर्धा नारळ ठेवतात. आपण आपलं नशीब काय म्हणते बघूया. चिकटा बाळ मामा चिकटला की राव. आता परतीचा प्रवास. आता नुकते 5:10 होत आहेत आणि मी आता जस्ट पोहोचले दाजीपूर मध्ये. आता इथून काय 5 ते 10 मिनिटं आपल्याला आज पूर्णपणे सूर्यास्त बघायला मिळणार आहे. मला वाटलं 5 ते 10 मिनिटात मी जाऊन पोहोचेन, पण अजून मला इथून जायला अजून 5 ते 7 मिनिटं लागतील घाटाच्या इथे जायला. आणि इथला हा सीन एक नंबर वाटतो यार. थोडंच आहे, 5-10 म्हणता म्हणता सूर्यास्त फक्त काही मिनिटांच्या अंतरावर राहिलाय इथे. 5-10 मिनिटं म्हणता म्हणता खूप वेळ लागला राव. बाळूमामांचं दर्शन घेतल्यानंतर नॉन स्टॉप नुसती गाडी पळवत आलोय. ना रस्ते बघितले, ना खड्डा बघितला, ना गाड्या बघितल्या. जसा रस्ता मिळतो तसा निघालो, फक्त आणि फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी. लास्ट टाइम गगनबावड्याचा आपण व्ह्यू बघितला होता आणि आज फोंडा घाटातला हा सूर्यास्त. तुम्ही समुद्रकिनारी जा, डोंगरात जा, म्हणजे सूर्यास्त बघायची ना वेगळीच मजा येते. ऍक्च्युली ना मी काय करतो माहिती आहे, ऍक्च्युली वर्ड आहे तो आदमापूर आणि माझ्या तोंडात बसलाय आजमापूर. सो आदमापूरवरून मी निघालेलो तेव्हा किती वाजले आता लक्षात नाही, माझ्या व्हिडिओमध्ये असेल आता लक्षात नाही, पण आत्ता 5:45 झालेत. दाजीपुरात आलो, 5 मिनिटं लागतील, 10 मिनिटं लागतील ह्या विश्वासावर बोलत 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 आलो, पण ॲक्च्युअलमध्ये मला इथे यायला 1/2 तास लागला. या येण्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुम्हाला ऐकायला येते की नाही माहिती नाही, पण ना इथे शांत बसलो ना गाड्यात 1-2 मिनिटांसाठी जर आसपास नसल्या तर पक्ष्यांचे जे वेगवेगळे आवाज येतात ना, एक वेगळेच आवाज आहेत. म्हणजे आतापर्यंत मी आमच्या त्या साईडला कधी ऐकले नाहीत. ऐकताय का आवाज येतोय का तुम्हाला? हे वेगवेगळे आवाज आहेत, ते आज मी पहिल्यांदा ऐकतोय. कधी कधी काय करतो माहिती आहे, जेव्हा मी रात्रीचं जे ट्रॅव्हल करतो ना ह्या भागातून दाजीपूर वगैरे, तेव्हा त्या जंगलाच्या मधोमध एकदम शांत उभं राहायचं, लाईटी वगैरे सगळं बंद करायचं, सगळा आवाज म्यूट करायचा आणि शांत उभं राहायचं. तुम्हाला ना वेगवेगळे आवाज ऐकू येतील, वेगवेगळे आवाज पक्ष्यांचे, किड्यांचे, म्हणजे जे कधी तुम्ही ऐकलेच नसतील असे आवाज तुम्हाला ऐकू येतील. मी जेव्हा कधी आंध्रातून या अशा साईडनी येतो ना तेव्हा हा प्रयोग नक्कीच करतो. तुम्ही जर तुमच्या जर ती डेअरिंग असेल अशा अंधारात एकदम शांत उभं राहायचं, एवढी डेअरिंग करत असाल तर तुम्ही नक्की करा आणि आवाज ऐका, एक वेगवेगळे आवाज सुंदर ऐकायला येतात. समोरचा हा व्ह्यू बघून ना जरा खूप मस्त फील होत होतं, म्हणजे एकदम हॅप्पी असं वाटत होतं. इथे बसून आहे, 2-3 मिनिटं झाली, खूप शांत वाटत होतं आणि तितक्यात कंपनीचा मॅसेज आला आहे आणि तो मॅसेज काय आला तो मी अजून ओपन नाही करून बघितला आहे, पण मॅसेज आल्यानंतर जी काय एनर्जी झालेली, म्हणजे हे सगळं बघून जे फ्रेशनेस वाटत होतं ना ते एका चटक्यात डाऊन झालं. म्हणजे हे जे सगळं आहे ना, हे बघण्यासारखं हे सगळं आहे ना, हे तेवढ्यापुरतं आहे माझ्यासाठी, तेवढ्यापुरतं.
जशी सूर्य उगवतो आणि संध्याकाळ होते ना, तसंच मूड होतो, फ्रेशनेस वाटतं, शांत वाटतं, सगळं असं चांगलं चाललं आहे असं वाटतं. आणि असा एखादा मेसेज होतो किंवा असा एखादा काहीतरी इन्सिडन्स होतो म्हणजे सूर्य मावतो, म्हणजे परत बॅक टू वर्क. आता हे मी जे बोलतो आहे माझ्या मनातलं तुम्हाला समजतं आहे की नाही माहिती नाही, पण माझ्यासारखं जीवन जगणारा एखादा कोणी व्यक्ती असेल किंवा असं आफ्टरनून सॅटर्डे संडे सुट्टी मिळते किंवा आणि एखादी सुट्टी मिळाली जशी आज मला मिळाली होती, अशी अशा सुट्ट्यांमध्ये असं ट्रॅव्हल करतोय, फिरतोय, मजा करतोय आणि परत दुसऱ्या दिवशीपासून परत काम करायचं आठवड्यावर, त्याला ही फिलिंग नक्कीच समजेल काय ते, म्हणजे काय मला बोलायचं ना हे त्याला नक्कीच समजेल. दिवसभर 3 दिवस झाले, शनिवार रविवार सोमवार, 3 दिवस फिरतोय, आता उद्यापासून काम करा, काही करायचं नाही, काम करायचं. 3 दिवसाचे 2 व्हिडिओ बनवलेत, 2 व्हिडिओ एडिट करायचे, दिवसभर एडिटिंग करायची, रात्री ऑफिसचं काम करायचं, असाच दिनक्रम आहे आता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. आता थोड्या वेळातच अंधार पडेल, अंधारानंतर मोठ्या ब्लॉगमध्ये काही दिसणार नाही आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि माझ्या या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी निघतोय घरी जाण्यासाठी. आता फक्त त्या उमरट तिठ्यावर मी वडापाव खाणार आहे, भूक लागली थोडी, वडापाव चहा वगैरे खाईल आणि डायरेक्ट घरी जाईन. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.